शारदीय नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर माता रूपाभवानी मंदिरात तयारीला वेग आला असताना आजूबाजूला सर्वत्र घाणीचं आणि आजोऱ्याचं साम्राज्य पाहायला मिळत आहे. सार्वजनिक गणेशोत्सव सर्वत्र मोठ्या उत्साहात पार पडल्यानंतर अर्थातच सर्वांना वेध लागून राहतात ते म्हणजे शारदीय नवरात्र उत्सवाचे. यंदाच्या वर्षी दिनांक 3 ऑक्टोबरपासून घटस्थापनेनं मंगलमय वातावरणात शारदीय नवरात्र उत्सवाला प्रारंभ होत असून प्रतिवर्षाप्रमाणे यंदाच्या वर्षीही सोलापुरात मोठ्या उत्साहात शारदीय नवरात्र उत्सव साजरा करण्यात येणार आहे. महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेचं प्रतिरूप मानली जाणारी सोलापूरची आराध्य देवता माता रूपाभवानी मंदिरात देखील नवरात्र उत्सवाची जय्यत तयारी करण्यात आली असून मंदिर परिसरात रूपाभवानी देवस्थान भक्त व तरुण मंडळाच्या वतीनं भव्य मंडप उभारणीसह विविध कामं ही युद्धपातळीवर सुरू आहेत. शिखराची रंगरंगोटी यासह अन्य कामंही पूर्ण झाली आहेत. एकीकडं मंदिरात शारदीय नवरात्र उत्सवाची मोठी तयारी सुरू असताना दुसरीकडं मात्र मंदिराबाहेरील भागातील चित्र अत्यंत चिंताजनक असं दिसत आहे. अवघ्या 10 दिवसांवर नवरात्र उत्सव आलेला असताना आणि येत्या 2 ते 3 दिवसात मंदिर परिसरात पूजेचे प्रासादिक साहित्यांचे आणि इतर स्टॉल देखील उभारण्यात येणार असताना या ठिकाणी मात्र स्टॉल उभारण्यात येणाऱ्या जागेवरच मोठ्या प्रमाणात आजोरा पडलेला दिसत आहे. यामुळं स्टॉल उभारणीला मोठी अडचण होणार आहे. रात्री अपरात्री येऊन या ठिकाणी आजोरा टाकण्यात येत असून हा प्रकार वाढतच चालला आहे. याचबरोबर मंदिराकडं जाताना मुख्य मार्गावर एक वाळलेलं झाड हे धोकादायक स्थितीत उभं असून हे नेमकं कधी कोसळेल हे सांगता येत नाही. यामुळं मोठा धोका निर्माण होऊ शकतो. बऱ्याच अडचणी आणि समस्या या ठिकाणी असताना सोलापूर महापालिका प्रशासनाच्या वतीनं अद्यापही नवरात्र उत्सवाची कामं सुरू करण्यात आलेली नाहीत. सर्वत्र झाडी झुडपं मोठ्या प्रमाणात वाढली असून मंदिराला जाणाऱ्या सर्वच रस्त्यांवर अस्वच्छता, केरकचरा यासह घाणीचं साम्राज्य कायम असल्याचं दिसून येत आहे. अनेक ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू साहित्य टाकण्यात आलं असून विशेषतः नाल्यात मोठ्या प्रमाणात घाण असल्यानं दुर्गंधीही येत आहे. बाहेरील परिसरासह मंदिराच्या आतील भागातही अस्वच्छता असून पालिकेच्या बंद अवस्थेत असलेल्या आणि वापर नसलेल्या इमारतीमुळं मंदिराचं पावित्र्य नष्ट होत असून याचं ना पालिका ना पोलीस प्रशासनाला गांभीर्य आहे. बिनधास्तपणे नाही नाही ते अनेक उद्योग या ठिकाणी सुरू असतात मात्र कोणालाही कसलाही आणि कशाचाही धाक नसल्यानं खुले आम या इमारतीत अनेक गैरप्रकार गैरउद्योग उघड उघड होत आहेत. या संदर्भातही पालिका आणि पोलीस प्रशासनाच्या वतीनं कठोर पाऊल उचलणं गरजेचं आहे. दरम्यान रूपाभवानी मंदिर चौकातच कचऱ्याचं डम्पिंग स्टेशन असून या ठिकाणी कचऱ्याचं विघटन करून पुन्हा हा कचरा मुख्य डम्पिंग स्टेशनकडं नेला जातो. या ठिकाणचं हे चित्र अत्यंत भयानक असंच आहे. मोकाट जनावरं आणि कचऱ्याचे ढीग पाहता माता रूपाभवानीच्या दर्शनासाठी येणाऱ्या भक्तगणांना हे चित्र अस्वस्थ करून सोडणारं असून या संदर्भात तीव्र नाराजी आणि संताप देखील त्यांच्यामधून व्यक्त केला जात आहे. शारदीय नवरात्र उत्सव काळात माता रूपाभवानी मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येतं. सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील लाखो भक्त हे दर्शनासाठी आवर्जून येतात. यामुळं भक्तरूपी महासागरच मंदिर परिसरात उसळतो. अवघ्या काही दिवसांवर आलेल्या शारदीय नवरात्र उत्सवाची मंदिरात मोठी लगबग सुरू असताना दुसरीकडं मात्र बाहेरील परिसरातील चित्र हे अतिशय दुर्दैवी आणि असमाधानकारक असून पालिका प्रशासन केव्हा प्रत्यक्ष कामाला सुरुवात करणार याकडं तमाम भक्तगणांचं लक्ष लागून राहिलं आहे. श्री रूपाभवानी देवस्थान भक्त व तरुण मंडळाच्या वतीनं सर्व ती आवश्यक तयारी सुरू असून शारदीय नवरात्र उत्सव हा उत्साहात भक्तिमय वातावरणात व्यवस्थित आणि शांततेत पार पाडण्यासाठी पालिका आणि पोलीस प्रशासनानं देखील आवश्यक ती तयारी वेळेत पूर्ण करावी अशी अपेक्षाही भक्तगणांमधून व्यक्त केली जात आहे. मंदिर परिसरातील साफसफाई आणि अन्य कामं ही प्रशासनाच्या वतीनं लागलीच सुरू करून कचरा डम्पिंग स्टेशन आणि इथल्या दुर्गंधीबाबत वातावरणाचीही गांभीर्यानं दखल घेऊन योग्य ते पाऊल त्वरित उचलण्यात यावं अशी अपेक्षाही या निमित्तानं व्यक्त केली जात आहे.